विद्यार्थी मित्रांनो, हे जे राजकीय पक्ष असतात या राजकीय पक्षांची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. याच्यातलं ठळक आणि पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सत्ता मिळवणे. प्रत्येक राजकीय पक्षाची स्थापना हे निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करणे हे एकमेव आणि प्रथम उद्दिष्ट प्रत्येक राष्ट्रीय पक्षाचं असतं. आणि हे सत्ता स्थापन करण्यासाठी हे राजकीय पक्ष एकमेकांसोबत स्पर्धा करत असतात. आपण सध्याच्या कालखंडामध्ये ते पाहत आहोत की प्रत्येक राजकीय पक्ष हा दुसऱ्या राजकीय पक्षावर कुरघडी करून किंवा त्या पक्षाच्या विचारसरणीचा विरोध करून त्या पक्षाच्या संदर्भामध्ये असलेले आपले मत अतिशय ठळक आणि प्रभावी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करून दुसऱ्या पक्षापेक्षा आपला पक्ष कसा विचारसरणीचा आणि देशहिताचा आहे ह्या दाखवण्याचा प्रयत्न करून सत्ता मिळवणं हे राष्ट्रीय पक्षांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि मित्रांनो, त्यासाठी सत्ता संघर्ष करणं हे काही गैर नाही, स्पर्धा करणं हे सुद्धा गैर नाही. सत्ता मिळवण्यासाठी या राजकीय पक्षांमध्ये जर स्पर्धा होत असेल तर त्यात गैर काही नाही, मात्र ही स्पर्धा निकोप असायला हवी हे आपण लक्षात ठेवायला हवं. या राजकीय पक्षांचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विचारसरणीचा आधार. आता प्रत्येक राजकीय पक्षांचा काहीतरी धोरणात्मक विचारांचा एखाद्या धोरणाचा एखाद्या विचारांचा पुरस्कार करणारा हा पक्ष असतो. आणि त्या सर्व धोरणांचा पुरस्कारांचा पाठिंबा देण्यासाठी सार्वजनिक प्रश्नांबाबत त्या पक्षाची एक विशिष्ट भूमिका त्या ठिकाणी असते. आणि ही विशिष्ट भूमिका विचारसरणी जर लोकांना योग्य वाटत असेल, पक्षाचा हा विचार लोकांना जर योग्य वाटत असेल, तर लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात, त्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर निवडणुकीत मतदान करतात आणि त्या पक्षाला सत्तेत आणतात. लोकांचा मिळणारा या पाठिंबाला जनाधार असे म्हणतात. आणि हा जनाधार पक्षाच्या विचारसरणीवर आधारित असतो, पक्षाच्या धोरणांवर आधारित असतो. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांची स्पर्धा ही सत्ता ही एकमेव उद्दिष्ट असल्यामुळे त्यांची विचारधारा आणि त्यांचे ध्येयधोरणं जवळपास सगळ्यांचे सारखेच आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, ह्या राजकीय पक्षांचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम. ज्या विचारधारेचा जो पक्ष असतो, ज्या धोरणांचा पाठपुरवठा करणारा तो पक्ष असतो, त्या धोरणांचा आणि त्या विचारधारणेचा पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. आणि सत्ता मिळाली की त्या विचारधाराशी निगडीत असलेले कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून सत्ता मिळवणारा पक्ष हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. या अर्थाने सांगितलं तर एक गोष्ट लक्षात येते की ज्या विचारसरणीचा पक्ष सत्तेत बसतो त्याच विचारसरणीचे कार्यक्रम राबवण्यासाठी तो पक्ष हा त्या शासनामार्फत किंवा त्या मिळालेल्या सत्तेच्या मार्फत पक्षाची रूपरेषा आणि पक्षाचे कार्यक्रम ठरवत असतो. राजकीय पक्षांचं महत्त्वाचं अजून एक उद्दिष्ट आहे, ते म्हणजे सरकार स्थापन करणे. आपण आधीच पाहिलंय की प्रत्येक राजकीय पक्ष हा सरकार स्थापन करणे आणि सत्ता ताब्यात मिळवून त्या आपल्या विचारसरणीच्या आधारावर कार्यक्रम राबवणे हे त्यांचं उद्दिष्ट असतं. ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळतो तो पक्ष सत्तेत येतो, आणि ज्या पक्षाला जनाधार मिळाला नाही, बहुमत मिळालं नाही, तर तो पक्ष विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी भूमिका बजावत असतो. राजकीय पक्षांचं अजून एक आणि शेवटचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे शासन आणि जनता याच्यातील दुवा. शासन आणि जनता याच्यातील दुवा हा राजकीय पक्ष महत्त्वाचा ठरतो, कारण की शासनाच्या माध्यमातून जनतेच्या मागण्या आणि जनतेच्या गाऱ्हाणे हे हा राजकीय पक्ष सत्ता स्थापन केलेला पक्ष त्यांच्या शासनापर्यंत पोहोचवतो. आणि लोकांची मागणी आणि गाऱ्हाणे सोडवण्याचा प्रयत्न तो राजकीय पक्ष मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून करत असतो. अशा पद्धतीने ह्या राजकीय पक्षांचे वैशिष्ट्य हे आपल्याला सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार जनाधार मिळवणे, पक्षाचा कार्यक्रम राबवणे, जनाधार मिळाल्यानंतर तो पक्ष स्थापन करणे आणि पक्ष सत्ता स्थापन केल्यानंतर जनता आणि सरकार
याच्यातील दुवा म्हणून कार्यक्रम राबवणे, दुवा म्हणून भूमिका राबवणे, ह्या हे संपूर्ण राजकीय पक्षांचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. धन्यवाद.